नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। यामध्ये जहाल युग 1905 ते 1920 याचा उर्वरित भाग आपण पाहूया। तर बालमित्रांनो, स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी नवीन पिढी निर्माण व्हावी म्हणून जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या। म्हणजे स्वभाषा स्वसंस्कृती याविषयी अभिमान बाळगणारी आस्था बाळगणारी पिढी तयार करण्यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी केली। जहाल नेत्यांना असं वाटायचं की लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला जर आव्हान केलं तर तो संघर्ष मोठा होईल आणि या संघर्षामधून भारताला लवकर स्वातंत्र्य मिळेल, तरच भारताला यश मिळेल। जहाल नेत्यांचे असे तीव्र असे प्रखर मत होते की लक्षावधी लोकांनी एकाच वेळी सरकार विरोधी त्या ठिकाणी जनव्यापक अशी चळवळ उभारली पाहिजे आणि ती चळवळ अधिक तीव्र केली पाहिजे यासाठी जहाल नेत्यांनी प्रयत्न केले। परंतु जहाल नेत्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका मात्र घेतली नाही। सशस्त्र बंड करण्याच्या ऐवजी जहाल नेत्यांनी व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे यावर भर दिला। तर बालमित्रांनो, आपण पाहिलं की मवाळ नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि ही चळवळ पुढे नेण्याचं कार्य जहाल नेत्यांनी केले। मग मवाळांचे नेते कोण होते, जहालाचे नेते कोण होते हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे। तर बालमित्रांनो, या ठिकाणी तत्कालीन काळामध्ये 1897 पुण्यामध्ये प्लेग नावाच्या रोगाची साथ आली। या प्लेगमुळे पुण्यातील शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले आणि मग ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने रॅड नावाचा एक अधिकारी साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी नेमला। रॅडने काय केलं, प्लेगचे रोगी शोधण्याची मोहीम हाती घेतली। प्लेगचे रोगी शोधत असताना त्याने नागरिकांवर त्या ठिकाणी जुलम जबरदस्ती केली। या जुलम जबरदस्तीचा बदला त्या ठिकाणी घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी या रॅड नावाच्या अधिकाऱ्याचा वध केला। पा, चाफेकर बंधूंनी रॅडचा त्या ठिकाणी वध केला कारण रॅड हा भारतीय जनतेवर प्लेगचे रोगी शोधत असताना अतिशय जुलम जबरदस्ती करत होता। सरकारने काय केलं, मग रॅडच्या वधाशी टिळकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार त्यामध्ये अयशस्वी झाले। तरीही सरकारने काय केलं, त्या ठिकाणी सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगामध्ये टाकले। अशा प्रकारे बालमित्रांनो, जहाल युगाचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।